मनांच्या धाग्यांना जोडून पाहना जरा रंगीत क्षणांच्या ताऱ्यांना निरखून पाहना जरा मला नाही वाटत आपल्याला लग्न करता येईल समित अरे काय बोलतोस तू आप 3 months प्रेग्नेंट 4 महिने तू आमच्यापासून हे लपून ठेवलंस स्नेहल तू एक डॉक्टर होणार आहेस तुला कळलं नाही मला असं वाटतं की आता इमोशन इज द ओनली ऑप्शन एखादी स्त्री जेव्हा गरोदर असते ना तेव्हा तिच्या शरीरातली सगळी शक्ती तिच्या पोटातल्या बाळात जाते आणि अबॉर्शन करताना तो आपण गर्भ जेव्हा वेगळा करतो तेव्हा ब्लीडिंग होण्याचे चान्सेस असतात त्यात ती दगावू शकते कळलं नाही फसल सार पाया खाली खचल सार देवा थोड आवरना आता सार सावरना सदा फुले बोल साहेब क्लिनिक मध्ये पोलीस आले बीड जिल्ह्यात सर्वप्रथमच अशा प्रकारची अर्भक सापडली आहे डॉक्टरांना एक मुलगी आहे मुलगी अहो त्यानं जोड्यानं नाही नुसतं चप्पलनं मारलं पाहिजे मारलंच पाहिजे मारलंच पाहिजे त्यांना हीच स्नेहल सर अरेस्ट हर मुलगा असेल तर ठीक मुलगी असेल तर पाळायची डॉक्टर स्नेहल तू ती पुरं बाळ मारताना एकदाही विचार नाही केला तुम्ही त्या पण कोणाच्या तरी होणाऱ्या मुली होत्या तू ऐकून घे ना जे काही मला सहन करावं लागतं ते फक्त तुमच्यामुळे त्यांच्या क्लिनिकच्या मागच्या बाजूला आम्हाला बऱ्याचशा काय पिशव्या सापडल्या साहेब जे काम सांगायचे तेच मी करायचं याच दोघांनी माझ्या मुलाचा आणि माझ्या बायकोचा खून केलाय जात साहेब आज आपल्या देशामध्ये स्त्रियांचा आणि पुरुषांचा रेशो किती आहे तो समतोल किती बिघडलाय याचं गणित इथं बसलेल्यांपैकी किती जणांना ठाऊक आहे ज्या मुलांचा जन्मच होणार नाहीये त्यांच्या भविष्यातील कृत्यांना दोषी ठरवून त्यांचं अस्तित्व संपवणारे तुम्ही कोण प्रत्येकाला आई पाहिजे बहीण पाहिजे पत्नी पाहिजे मैत्रीण पाहिजे पण मुलगी मात्र नको माझ्या पोटी मुलगीच जन्माला येऊ दे